बल्लेवाडी सकल मराठा समाजाची बैठक, पुढाऱ्यांना गावबंदीचा महत्त्वाचा निर्णय। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या उपोषणाच्या समर्थनात बल्लेवाडी येथील सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदीचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। तसेच संपूर्ण समाजाच्या वतीने साखळी उपोषण करून शांततेच्या मार्गाने पाठिंबा देण्याविषयी निर्णय घेण्यात आला। ही बैठक मल्लेवाडी येथील हनुमान मंदिर येथे पार पडली। या बैठकीला मल्लेवाडीतील सर्व मराठा सकल समाज उपस्थित राहिला होता। त्यावेळी काहींनी प्रतिक्रिया व्यक्त केली। तर आजची आपली मीटिंग, आपण जरी तिथे जाऊन उपोषण करू शकत नसलो तर किमान आपण आपल्या गावामध्ये राहून आपण त्यांना पाठिंबा तर देऊ शकतो। तर यासाठी जे आहे की उद्यापासून जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला मल्लेवाडी गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। आज आपण जाहीर करतोय त्याच पद्धतीनं आपला इतका पराक्रमी असा समाज ज्यानं म्हणजे या देशाचं संरक्षण करण्यासाठी अनेक पिढ्या त्यांची गाठल्या आणि या अखंड भारताचं रक्षण केलं, परकीय गुलामी वगैरेतून हा देश मुक्त होण्यासाठी, तर या समाजाचं हे सुरून या देशाला सुद्धा कबूल करून आणि जाणून आज या समाज पूर्णपणे अडचणीत येत असताना कुठंतरी या समाजाच्या पाठीमागं राहायची भूमिका सर्व इतर समाजांनी सुद्धा घ्यावी अशी आम्ही सर्वांनाच कळकळीची विनंती करतो। अशी माहिती एसटीएन मराठीचे एरंडोली प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।